नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण मराठीच्या पुस्तकाची वाट पाहत होतात आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही जर पाहिलेलं असेल तर टेट परीक्षेची ॲड सुद्धा आलेली आहे आणि विशेष म्हणजे पोलीस भरती सुद्धा सुरू आहे, बरोबर आहे? आणि अनेक विद्यार्थी नेहमी विचारायचे कॉल करून, सर आपलं पुस्तक कधी येतंय? कारण आता जवळपास नाही म्हटलं तरी मागच्या 1-2-3 महिन्यापासून जवळपास 1000 विद्यार्थी आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासमध्ये आहेत आणि सर्वच विद्यार्थी जवळपास प्रतीक्षेमध्ये होते की सर आपलं पुस्तक पाहिजे, तुम्ही जे शिकवताय ते आम्हाला जर पुस्तकी स्वरूपामध्ये असेल तर ते आम्हाला चांगल्या प्रकारे फायद्यामध्ये राहील, अशा पद्धतीची मागणी होती। बरेच पुन्हा महाराष्ट्रातून इतरही भागातून बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पुस्तकांच्या मागणीसाठी कॉल येत असे, मेसेज येत होते। तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आजच आपल्या या पुस्तकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। मार्केटमधील प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला आपलं मराठीचं पुस्तक पाहायला भेटेल। पुस्तक कशा कलरचं आहे किंवा पुस्तकामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटेल ते मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय। म्हणजे पुस्तक घेतल्याच्या नंतर इतर पुस्तकांपेक्षा तुम्हाला वेगळं काय मिळणार आहे ते आपण या पुस्तकामध्ये या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतोय। आता पहा, हे आपल्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लेखक म्हणून माझं नाव दिसेल आणि वसे सरांचं या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून नाव दिसेल, ठीक आहे? आता या पुस्तकामध्ये जर पाहिलं तुम्ही तर या पुस्तकामध्ये पहा, आपण टेटचे 2017 साली जी TAIT परीक्षा झालेली होती, शिक्षक अभियोग्यता परीक्षा, त्या परीक्षेमध्ये आलेले मराठीचे जेवढे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण त्या पुस्तकामध्ये टाकलेले आहेत। म्हणजे तुम्हाला पाठीमागचे प्रश्न पाहण्यासाठी वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही पडणार, आपल्याच पुस्तकामध्ये सर्व प्रश्न टाकलेले आहेत। ज्यावेळेस तुम्ही सर्व पुस्तकाचा अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे जे प्रश्न आहेत हे सर्व पुस्तकामधलेच आहेत, ठीक आहे? त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला पोलीस भरतीचे सुद्धा सर्वच्या सर्व पेपर पाहायला भेटतील। सर्व म्हणजे सर्व विषयाचे नाही, तर 2019 साली निघालेली पोलीस भरती ज्याचा पेपर 2021 या वर्षी झालेला होता, त्या पेपरमध्ये आलेले सर्व मराठीचे प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यातील मराठीच्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, संग्रह केलेला आहे, तेही प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील। म्हणजे याच्यासाठी तुम्हाला वेगळं पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही, मराठीचा प्रश्न संच। आणि पुस्तकांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इतर पुस्तकांपेक्षा वेगळं काय पाहायला भेटणार आहे, तर या ठिकाणी तक्त्याच्या स्वरूपामध्ये बरीच माहिती टाकलेली आहे, जी की अभ्यास करत असताना धडा झाल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण धडा जवळपास 7-8-10 पानाचा असेल तर त्याचं शॉर्टकटमध्ये तक्त्याद्वारे मी वर्णन केलेलं आहे, ते तुम्हाला पाहायला भेटेल। आता समजा तुम्ही प्रयोग नावाचा धडा जर शिकले, ठीक आहे, किंवा पुस्तकामध्ये जर अभ्यासला, तर तो प्रयोग धडा आणि त्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकार, अशा प्रकारे 17-18 प्रकारचे उपप्रकार मुख्य प्रकार आहेत। मग ते एवढे लक्षात कसे ठेवायचे, तर त्याच्यासाठी मी शॉर्टकटमध्ये प्रत्ययाचा एक तक्ता काढलेला आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल। समजा उदाहरणात पहा, कर्तरी प्रयोग असेल तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, अशी ज्या ठिकाणी फुल्ली क्रॉसची फुल्ली आहे याचा अर्थ कर्त्याला प्रत्यय नाही, कर्मामध्ये आल्याच्या नंतर कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो दोन्ही फुल्या दिसत आहेत तुम्हाला। आणि क्रियापद हे शक्यतो वर्तमान काळी असते, अशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला पाहायला भेटतील। समजा जर एखादं वाक्य आलं आणि त्या वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय जोडलेला आहे, कडून प्रत्यय आहे, ठीक आहे, तर कोणता प्रयोग मानायचा? तर कर्त्याला निरीक्षण करून तुम्ही कुठलाही प्रयोग ओळखू शकता, कडून प्रत्यय लागला नवीन कर्मणी। षष्ठीचा प्रत्यय लागलाय चाचीचे च्या, लगेच तुम्ही समापन कर्मणी सांगू शकता। अशा पद्धतीनं शॉर्टकट तक्ते सुद्धा आपण पुस्तकामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आता पहा, एकच शब्द वेगवेगळ्या जातीमध्ये कार्य करत असतो, म्हणजे क्रियाविशेषण, विशेषण आणि शब्दयोगी अव्ययामधले बरेच शब्द सेम असलेले आपल्याला दिसून येतात। आता चांगला हा शब्द अंडरलाईन केलेला आहे, चांगला शब्द अंडरलाईन केलेला आहे, क्रिया विशेषणामध्ये पण आला चांगला शब्द आणि विशेषणामध्ये सुद्धा आलेला आहे। त्यानंतर जसे वर खाली मागे पुढे हे शब्द क्रिया विशेषणामध्ये पण येतात आणि वर खाली मागे पुढे हे शब्द शब्दयोगी अव्ययामध्ये सुद्धा येतात, मग मुलांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण एकाच ठिकाणी तक्त्याद्वारे तुम्हाला हे तीनही समजून सांगितलेले आहे, ठीक आहे? म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी तक्त्याद्वारे आपण बरेच मुद्दे कव्हर केलेले आहेत। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पहा, आता समजा
समासामध्ये गेले तुम्ही तर समासाचे चार प्रकार पडत असतात, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. मग त्यामध्ये कोणतं पद महत्वाचं, कसा समास ओळखायचा आणि त्यातले शब्द कशाचे कार्य करतात हाही तक्ता आपण पुस्तकात दिलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल नंतर. त्यानंतर प्रत्ययामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला चर्मेतर, चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्यय पाहायला भेटतील. या चरम प्रत्ययामध्ये विभक्तीचे प्रत्यय, आख्याताचे प्रत्यय, चर्मेतर प्रत्ययामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हे वेगवेगळे वेगवेगळे प्रत्यय पाहायला भेटतील. आणि प्रत्यय लागून तयार होणारा शब्द कोणत्या शब्दाच्या जातीमध्ये कार्य करतो हेही तुम्हाला पाहायला भेटल. या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर पुस्तकामध्ये सर्व तुम्हाला पाहायला भेटल, संस्कृत, मराठी, फारसी, अरबी सर्व प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यानंतर यावनी, यावनी प्रत्यय, यावनी या शब्दाचा अर्थ काय, हे सर्व मुद्दे तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित पाहायला भेटतील, ठीक आहे. त्यानंतर अलंकारामध्ये गेलोत आपण, तर अलंकाराचे दोन प्रकार पडतात, एक शब्द अलंकार, एक अर्थ अलंकार. आता पहा, आपल्याला शब्द अलंकाराचे मुख्य प्रकार माहिती आहेत, पण त्याचेही उपप्रकार पडत असतात अशा प्रकारचे. आता उपमा अलंकारामध्ये गेले तुम्ही तर पूर्णोपमा अलंकार, लुप्तोपमा अलंकार किंवा मालोपमा उपमा अलंकार नेमका कसा असतो हे तुम्हाला पुस्तकात पाहायला भेटल. त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर पहा, यमक अलंकारामध्ये, यमक अलंकाराचे सहा उपप्रकार पडत असतात, आद्य यमक, पुष्प यमक, अंत्य यमक, युग्म यमक, दाम यमक किंवा अश्वघाटी यमक. अशा प्रकारे यमक अलंकाराचे प्रकार अनुप्रास मध्ये गेले, वृत्त्यानुप्रास, छेकानुप्रास किंवा लाटानुप्रास, अशा प्रकारचे अनुप्रास अलंकाराचे उपप्रकार. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना वृत्त्य नावाचा धडा अवघड वाटतो, पण आता जे विद्यार्थी आपल्याकडे ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला शिकायला होते त्यांना वृत्त्य हा धडा अत्यंत सोप्या पद्धतीने वाटायला लागेल. सर्व धडे अवघड वाटतील, पण वृत्त्य नावाचा धडा सोपा. कोणतीही कविता आलेली असू द्या तुम्हाला परीक्षेमध्ये, ही कविता कोणत्या अक्षरगण वृत्तातली आहे, कोणत्या वृत्तातली आहे असं जर विचारलं तर एका सेकंदामध्ये तुम्ही ओळखताल. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हा तक्ता पाठ पाहिजे. ह्या तक्त्यांवरून सर्व तुम्ही कुठलाही प्रश्न येऊ द्या तुम्ही सोडवू शकता. 2021 TET पेपरमध्ये शिक्षक एलिजिबिलिटी टेस्ट या पेपरमध्ये 2021 एक प्रश्न आलेला होता, ज्याच्यामध्ये दिलेलं होतं य य य य चार वेळा य, हे कोणत्या अक्षरगण वृत्ताचे गण आहेत, तर ते भुजंग प्रयात. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आणि या ठिकाणी पहा, आता मी इंद्रवज्रापासून जवळपास 17-15 या ठिकाणी उपप्रकार आपण अक्षरगण वृत्ताचे घेतलेले, त्याच्यामध्ये किती अक्षर असतात तेही सांगितलं या ठिकाणी. आणि शिकवत असताना तुमच्याकडून पाठ करून घेतलेलं आहे, शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं तेही सांगितलेलं आहे मी. त्यानंतर यती आणि त्यातला फक्त पहिलाच गण पाठ करा, काहीच अडचण येणार नाही. पहिला गण पाठ करायचा आहे. आता हे इंद्रवज्र, उपेंद्रवज्र यांच्या अक्षराची ट्रिक्स पण सांगितलेली होती कसं पाठ करायचं, बरोबर आहे. हे अक्षर तेवढे पाठ करा, बाकी काही पाठ करायची गरज नाही, येऊन जाईल सर्व. इंद्र उपेंद्र मध्ये 11-11, भुजंग द्रुत मध्ये 12-12, वसंत तिलकात 14, मालिनी 15, है ना, पृथ्वी शिखर हरिणी, पृथ्वी शिखरिणी हरिणी मंदाक्रांता 17-17-17 अक्षर असतात, पाहू शकतात तुम्ही. शार्दूल विक्रीडित मध्ये 19 अक्षर, स्त्रकधरा मध्ये 21, मंदारमाला मध्ये 22, तर सुमंदारमाला मध्ये 23, ठीक आहे. अशा प्रकारे अक्षर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, त्यातल्या यती आणि फक्त पहिलाच गण पाठ करा, बाकी करायची गरज नाही. मग तुम्ही म्हणताल सर बाकीचे गण आले तर कसे लक्षात ठेवायचे, त्याचंही शॉर्टकट मी शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पुस्तक पडेल त्यावेळेस, आता जे क्लासला नव्हते पण त्यांना हे एकच गण दिलाय तर नेमकं कसं ओळखायचं सर, लक्षात कसं ठेवायचं, किंवा इतर गण आले तर आम्ही ओळखायचं कसं, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्या हातात पुस्तक आल्याच्या नंतर यूट्यूबला टाकेल, की एकाच गणाचं जर नाव पाठ केलं तर आपण ओळखायचं कसं, ठीक आहे. आता इथं 17-17 अक्षरावाले 4 जण आहेत, तर हे 4 कसे लक्षात ठेवायचे, एखादी ओळ आली त्या ओळीमध्ये 17 अक्षर आहेत, तर 17 अक्षर असतील तर मग पृथ्वी धरायचं हरिणी का शिखरिणी का मंदाक्रांता, तर कसं या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहा.
कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, तर समजा पहिला गण तुम्ही पाडला, लघु गुरु ग्रम जर पाहिला आणि पहिल्याचं जर उत्तर ज आलं, पहिल्या गणाला नाव जर ज आलं तर समजून जायचं ज म्हणजे जग पृथ्वी, म आलं तर मंदाक्रांता, न आलं हरिणी आणि शिखरिणीला य, अशा पद्धतीने एक एक गण तेवढं पाठ करा, सोपं आहे, सगळं लक्षात येऊन जाईल, है ना, धड्यामध्ये शिकवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल। आणि त्यानंतर पहा शब्दशक्ती नावाचं जे प्रकरण आहे, शब्दशक्ती, त्या शब्दशक्तीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आता शब्दशक्तीचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये अभिधा शक्ती, लक्षणा शक्ती, व्यंजना शक्ती, त्याचेही वेगवेगळे उपप्रकार आहेत, मग पुस्तकात गेल्यावर तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी। आता समजा अभिधा शक्ती आहे, पुस्तकांमध्ये तुम्ही शिकलेले तुम्हाला माहिती आहे, पण अभिधाचे तीन उपप्रकार आहेत प्रत्येक पुस्तकात आहे, आपण ते एकत्र करून लिहिले म्हणजे तुम्हाला टॅली करायला सोपं जाईल की हा उपप्रकार कसा, तो कसा, ज्या शब्दाची या ठिकाणी आपल्याला उत्पत्ती सांगता येते त्याला योग अभिधा म्हणतात, ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही, है ना, रूढीने किंवा परंपरेने अर्थ प्राप्त झालेला असतो त्याला रूढ अभिधा म्हणतात, तर ज्याची उत्पत्तीही सांगता येते आणि रूढीनेही अर्थ घेतला जातो त्याला योग रूढ अभिधा म्हणतात। किती सोपं आहे पहा, एका सेकंदात तुमचे हे तीनही उपप्रकार होऊन गेले। मग अशा प्रकारे मराठी पुस्तक तुम्ही विकत घेतल्याच्या नंतर तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल, इतर कुठलंही पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही। आणि सर्वांना एक तुमचा भाऊ म्हणून मी या ठिकाणी एक विनंती करतोय की ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक विकत घेताल, ज्या ठिकाणी तुम्हाला काही प्रिंट मिस्टेक आढळेल त्यावेळेस तुम्ही त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्याच पानावर, आपण त्या ठिकाणी एक मोबाईल नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, काही अडचण आल्यास यावर संपर्क साधावा, तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, काही अडचण असेल तर सोडवून देईल। आणि जर काही त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शंका असेल किंवा दुरुस्ती वाटली असेल की सर या ठिकाणी दुरुस्ती करायला पाहिजे किंवा या ठिकाणी काहीतरी चुकलंय सर, तर त्या ठिकाणी तुम्ही सजेशन करा व्हॉट्सअपला, तुमच्या प्रत्येक सजेशनचं, तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन होईल आणि तुमच्या उपदेशाचं नेहमीच त्या ठिकाणी स्वागत असेल, ठीक आहे। अशा प्रकारे मराठीचं पुस्तक तुम्हाला 90%पेक्षा जास्त या ठिकाणी फायद्याचं पडेल। येणाऱ्या आवृत्तीमध्ये आपण आणखी जर काही तुम्हाला चुका वाटतील, कमतरता वाटल्या, तर येणाऱ्या नवीन आवृत्तीमध्ये सुद्धा आपण सर्व दुरुस्त करून परिपूर्ण पुस्तक करण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे एक पुस्तक घेतल्याच्या नंतर तुम्हाला मराठीमध्ये बाहेर जायची गरज नाही पडणार, जर आपले क्लास केले आणि पुस्तक वाचलं तर मराठीला तुम्ही कधीच हात लावणार नाहीत, एवढी गॅरंटी मी तुमची घेऊ शकतो, ठीक आहे। या ठिकाणी थांबूया, धन्यवाद, थँक्यू।